एक नोटिफिकेशन काढायला सरकारला 20 दिवस लागतात, तर मग आम्ही कशी ते आमच्याकडून अपेक्षा करतात की आमची मागची 4 वर्षाची तयारी आम्ही घालायची आणि परत डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची. काल सकाळी 7 वाजल्यापासून सर्व विद्यार्थी हे आंदोलन सुरू केलं आणि पोलिसांनी कुठंतरी या आंदोलनाला परवानगी नाकारली आणि इथंच रोखण्यात आलं आणि आहे त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी बसले. आणि काल सकाळपासून युथ काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, बळीरामजी डोळे आहेत, हे सगळे काल सकाळपासून इथं उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही. आणि आमची भूमिका एकच आहे की MPCCचा जो नवीन पॅटर्न आहे तो 2025 पासून लागू करावा. गेल्या 6 महिन्यापासून सातत्यानं हे 4थं 5वं आंदोलन आहे आणि विद्यार्थ्यांची अशी तीव्र भावना आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. गेल्या 20 दिवसांपूर्वी इथं काही नेत्यांनी आंदोलन देखील केलं, मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलं, ट्विट केलं की विद्यार्थ्यांच्या मागण्या आम्ही मान्य करतो, पण त्याची अंमलबजावणी होताना कुठं दिसली नाही. आणि एक मला एक विनंती सरकारला करायची की विद्यार्थ्यांना वेटीस धरणं चुकीचं आहे. जर आपण निर्णय घेतला होता तर त्याची अंमलबजावणी देखील आपण करायला हवी होती. जोपर्यंत नवीन पॅटर्न 2025 पर्यंत 25 लागू करा तोपर्यंत आम्ही ह्या आंदोलनामधून माघार घेणार नाही, उपोषण सोडणार नाही. कालपासून इथं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि आमची एकच मागणी आहे आणि ती रास्त मागणी आहे की जो MPCCने अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे तो 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावा. यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनंही केली, परंतु ज्यावेळेस 31 जानेवारीला आंदोलन झालं त्यावेळेस सत्ताधारी पक्षाचे काही आमदार आले आणि त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही तुमचा निर्णय मान्य करत आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलं की आम्ही तुमची मागणी मान्य करत आहोत. पण गेले 20 दिवस झालं, परंतु आयोगानं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कोणतंही नोटिफिकेशन काढलं नाही, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत की अभ्यास जुन्या पॅटर्ननुसार करायचा का नवीन पॅटर्ननुसार करायचा. 31 तारखेला ह्या राजकारणी लोकांनी हरतुरे स्वीकारले, स्वतःच्या वराती काढल्या, पण ह्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ह्यांनी खेळ मांडला आहे. कालपासून आम्ही हजारो विद्यार्थी इथं काल सकाळपासून इथं आंदोलन करत आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही 14 लोक आमरण उपोषण करत आहोत, परंतु प्रशासनानं आमची दखलही घेतली नाही. आमचं एकच म्हणणं आहे की आयोगानं नोटिफिकेशन काढावं आणि थेट निर्णय घ्यावा, आम्ही तोपर्यंत इथं बसायला तयार आहेत. आमच्या मागण्या ह्याच आहे की आधीपर्यंत म्हणजे 22 पर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होतं आणि आम्हाला सांगण्यात आलं की लगेच तुमचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आणि आमची आता मेन्स झाली जानेवारी महिन्यात आणि आता लगेच प्रिलिम्स आहे जून महिन्यात. आम्ही तयारी कशी करायची? परत तयारी करायची, क्लासेसची फी कुठून भरायची? 1.5-1.5-2 लाख. आम्ही गेली 4 वर्ष ऑब्जेक्टिव्हची तयारी करत आहोत, त्यात आमचे 2 ते 3 वर्ष कोरोना काळात गेली. मागच्या 3 मेन्स राज्यसेवेच्या 1 वर्षात झाल्या, तीच ती पोरं रिपीट आहे. नवीन मुलांना कुठेच चान्स नाही आणि आम्ही मग 3 वर्षात परत तो सिलेबस कव्हर करून कसं परत तीच नवीन तयारी कशी करायची? पैसे कुठून आणायची, कुठून भरायची? ही साधी मागणी आहे आमची की आम्हाला 2 वर्ष द्या. आम्ही जे काही आहे अभ्यासाचा नवीन पॅटर्न आत्मसात करू, ज्याला करायची असेल तो करेल, नाही तर ज्याला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधून पोस्ट जो घेऊ शकतो तो या 2 वर्षात घेऊन मोकळा होईल. यासाठी आम्ही गेली 4 महिने आंदोलनं करत आहोत. आम्हाला प्रत्येक वेळी आश्वासन देण्यात येते की तुम्हाला तुमची मागणी मान्य झाली आहे, मागणी मान्य झाली आहे. मग त्याचं नोटिफिकेशन कधी येणार? 5 जूनला प्रिलिम्स आहे. आता किती महिने राहिले आहे? जानेवारी महिना गेला, फेब्रुवारी महिना संपण्यातच जमा झाला आहे. मार्च, एप्रिल, मे 3 महिन्यात आम्ही प्रिलिम्सची तयारी करायची आणि डिस्क्रिप्टिव्हची तयारी कशी करायची, लिखाणाची तयारी कशी करायची? एक नोटिफिकेशन काढायला सरकारला 20 दिवस लागतात, तर मग आम्ही कशी ते आमच्याकडून अपेक्षा करतात की आमची मागची 4 वर्षाची तयारी आम्ही घालायची आणि परत डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची? म्हणून प्रत्येक वेळी आश्वासनं देण्यात येणार, ती कधी लागू करणार, अंमलबजावणी कधी करणार त्याची? मागे पण आंदोलन झालं, आम्ही म्हटलं, सरकारने म्हटलं की तुमची मागणी रास्त आहे, आम्ही कॅबिनेटने निर्णय घेतला आहे. मग ती लागू करण्यात काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यांनाच मान्य आहे, विरोधी पक्षाला मान्य आहे, सरकारला मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे. मग घोडं कुठे अडलं आहे नेमकं? ह्यासाठीच मुलं इथे बसली आहे, कुणालाच इथे बसायचं नाही आहे. सगळे गोरगरीब घरातली मुलं आहे, काय करायचं? आम्ही यश यायलाच पाहिजे, ही जनतेची मागणी आणि ती रास्ता आहे.
नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून आहे ती मागणी. त्याच्यामुळे आमची मागणी अनैतिक आहे किंवा ती आम्ही आमच्या स्वार्थासाठी मागणी करतो असं काहीच हे नाही आहे, गांभीर्य नाही आहे त्यात. माझं नाव रेणुका गुंडो, मी चंद्रपूरची आहे.